विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत मायबोली गुढीपाडवा विशेषमध्ये. आणि आत्ता आपण बसलेलो आहोत अख्ख्या राव फॅमिलीसोबत. आणि मृण्मयी, मला तुला एक कॉम्प्लिमेंट द्यायचे. काय? खूप गोड आहे फॅमिली. मॅचिंग आहे. आणि काका काकू, तुम्हा दोघांनाही गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि या कार्यक्रमात मनापासून स्वागत. तुम्हालाही गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. स्वप्नील, जरा छानशी ओळख करून दे ना आई बाबांची. हे श्याम सुंदर राव आणि ही अंजली राव, हे माझे आई वडील आहेत. खूप स्वीट आहेत दोघंही आणि माझे खूप लाड केले आहेत त्यांनी. आणि आज वॉट एव्हर आय एम बिकॉज ऑफ देम. तर यंदा सुनबाई आलेल्या आहेत घरात, पण त्याच्या आधी तुमचं सेलिब्रेशन गुढीपाडव्याचं कसं असायचं आणि या वर्षीचं काय स्पेशल सेलिब्रेशन आहे मला ऐकायला आवडेल तुमच्याकडून. गुढीपाडवाचं सेलिब्रेशन मला खूप आवड आहे. असं थोडं डेकोरेशन वगैरे करायचं आणि करते मी चांगलं, किंवा काही एखादा गोड पदार्थ होतो. पण ह्यावर्षी विशेष म्हणजे सगळ्या गोड पदार्थातून एक गोड मुलगी आमच्या घरात आली. नात्याने आमची ती पुत्रवधू आहे, पण माझी ती कन्याच आहे. विशेष गरज नाहीये भाषेची तशी स्वप्नीला. काकूंच पण अगदी खूप आहे, पुत्र वधू वगैरे. तिला संस्कृत श्लोक, तिचं मराठी म्हणजे काहीतरी खूप, तिचं वाचन दांडग आहे, ती लिहिते स्वतः. मराठीची आवड आहे मला. काका, या वर्षीचा गुढीपाडवा कसा स्पेशल झालाय तुमच्यासाठी? खूप आनंदाचा गुढीपाडवा आहे. तरी आम्ही दरवर्षी चांगल्या पद्धतीने आणि आनंदाने साजरा करतो. यावर्षी आमच्या मुलाचं लग्न झालं, मृण्मयी आली आमच्या घरी. मला एकच मुलगी नव्हती, ते खरोखरच मुलगी सारखीच आहे. आता खूप आनंदाचा क्षण आहे. काकूंच्या हातचं काय खायला आवडतं तुम्हाला? तिच्या हातचं ती शिरा खूप छान करते आणि पुलाव छान करते. बऱ्याच म्हणजे शी इज अ व्हेरी गुड कुक आणि नॉनव्हेज पण खूप चांगलं. मृण्मयीला ऑलरेडी चटक लागलेली आहे. तर अंजली खूप चांगली कुक आहे. काका काकू, तुम्हाला विचारायला आवडेल मला मृण्मयी मधल्या कुठल्या गोष्टी जास्त आवडतात. मेन क्वालिटी ही आवडते की ती घरी आल्यानंतर ऍब्सोल्युटली डाऊन टू अर्थ असते, अगदी मुलीसारखी. अल्दो शी मे बी ए सेलिब्रिटी, डेफिनेटली शी इज अ सेलिब्रिटी आउटसाइड, बट आतमध्ये घरी आल्यानंतर आमच्या वैयक्तिक कौटुंबिक जीवनामध्ये खूप निर्मळ आणि खूप मोकळेपणा, साधी मोकळेपणे वावरत होती. तो स्वभाव खूप आम्हाला भावला. काकू, तुम्ही अजून बरंच काही सांगू शकता म्हणून? ती खूप आनंदी असते आणि हरहुंदरी आहे ती. प्रत्येक म्हणजे आम्ही दोघी एकमेकींच्या नकला करतो, बसतो. मृण्मयी, तुझा असा काही सोहळा झाला की नाही घरी आलेला, असा डिश बनवून दाखव वगैरे काही, आणि कसा होता तो एकूण? अगं काहीच नाही, ती मला अजूनही कामाला हात लावू देत नाही. ए बरोबर नाही, सगळं ठीक आहे काकू, पण काही गोष्टी झाल्या पाहिजेत. हो, मी म्हंटल की रॅगिंग तरी, पण मी तुला म्हंटल ना की इट इज हे दुसरं घर नाहीच आहे बेसिकली आमचं. सो त्याच्यामुळे कधी कधी मलाच आता आई तू थांब जरा, आता तू नको उठूस, मी करते असं इथपर्यंत होतं. पण ती एकतर ती भयानक काम सुरू आहे. तिला स्वस्थ मी तिला आतापर्यंत बसलेलं कधीच पाहिलेलं नाही आहे. आणि सुपर वुमन आहे ती. आणि तर ती काहीच मला करू नाही बेसिकली, त्यामुळे आणखीन लाडोबा बनतोय आम्ही दोघेही जण. काका काकू, एकतर मुलाची बायको घरात येणं किंवा सून घरात येणं हा खरंच आनंदाचा सोहळा असतो, क्षण असतो. पण त्यात जर सेलिब्रिटी सून घरात येत असेल तर अर्थातच अजून आनंद असेल. तर काय बदललंय यांच्या लग्नानंतर तुमच्या आयुष्यात? आत्ताच आम्ही नागपूरला गेलो होतो. मला एक नवीन इंट्रोडक्शन मिळालं, जे माझ्या जाऊबाई सांगत होत्या, ही आमची जाऊबाई मृण्मयीची सासूबाई. अरे वा, म्हणलं ही आपली नवीन ओळख झाली. आता थोडं मजा वाटत होती मला, सगळे जण येऊन ओळख करून घेत होते. म्हंटल वा, खरं म्हणजे फ्रँकली सांगायचं म्हणजे खरंच नाही, म्हणजे सम सिरियल्स वगैरे आम्ही नाही जास्त बघत. तर आत्ता फक्त मृण्मयीचा तो कॉमेडी बुलेट ट्रेन चालू आहे, तो मात्र आपण आम्ही नियमितपणे बघतो. डबल धमाका खूप हसायला मिळतो. काकू, दोघही खूप बिझी असतात, म्हणजे त्यांना एकमेकांनाच वेळ कसा देता येतोय हे मगाशी मला तिने बोलता सांगितलं होतं. तुमच्या बाबतीत काय मग आता लेक आणि सून दोघही आता बिझी? आम्हाला तसं आवडतं, कारण आमच्या आपल्या मुलांनी खूप मोठं व्हावं आणि चांगल्या कामात ती मुलं गुंतली आहेत, त्याचा एक अभिमान पण आहे. ज्या ज्या वेळी ते लोक फ्री असतात त्यावेळी आम्ही स्वतःला फ्री ठेवून घेतो आणि ऍडजस्ट करतो. मृण्मयी, तू आईंना शेठाणी म्हणतेस? हो, कारण तिच्याकडे
हे यांना कसं काय कळलं आता आतमध्ये आम्ही कलेक्शन म्हणजे अशा मी आवाक झाले होते. त्याच्यानंतर दागिने म्हणजे असे तू तू काहीही म्हण आणि ते तिच्याकडे आहे आणि तिला ती इतकी एकतर सुंदर दिसते आणि तिला ते सगळं शोभतं ना की म्हणजे मी जेव्हा तिचं कलेक्शन पाहिलं होतं तेव्हा मी म्हटलं होतं ये तो शेठानी आहे. स्वप्ने थोडंसं जग असंही बदललं आहे कारण तू तुझ्या क्षेत्रात आहेस मातब्बर, तू तुझी कामगिरी करतोयस, पण जे आमचं क्षेत्र आहे एंटरटेनमेंट त्याचं वलय किंवा त्याचं आश्चर्य किंवा त्याची ओढ सगळ्यांनाच वाटते. तुझ्या लग्नातच जर बघितलं आपण तर सेलिब्रिटीचा मेळा होता अख्खा, म्हणजे अगदी महेश मांजरेकरांपासून सगळेजण उपस्थित होते. ते सगळं किती एन्जॉय केलं तुम्ही? थोडं तरी तो चेंज अचानकपणे झाला असेल की इतके सेलिब्रिटी डिरेक्टली तेवढ्या म्हणजे त्या फंक्शनच्या निमित्ताने का होईना इतकी इंडस्ट्री आम्हाला जवळून बघायला मिळाली. खूप चांगलं आणि आनंद वाटला आम्हालाही. अल्बम तर एवढे झाले असतील लग्नाचे, मला माहितीये सगळे फोटो ना महत्वाचे कुठला काढणार. तो बिचारा खूप बैतागतो पण म्हणजे फोटोजमुळे नाही, एकतर त्याला ती माणसं आम्हाला त्रासच होतो माणसांचा जितकी जास्त ज्यांनी पाहिले असेल त्यांना माहित किती माणूस वेडी आहे. मला जितकं एकटं ठेवायला मला तितकं बरं असं आम्हाला वाटतं. अर्थात मित्रांबरोबर हा रूल लागू नाही हो, ज्यांना ओळखत नाही त्यांच्या बरोबरच तसं होतं. आणि त्याच्यानंतर त्याची चिडचिड रोज मला फेसबुकवरती एवढ्या रिक्वेस्ट का येत आहेत, मला इंस्टावरती का फॉलो करायची येणार आहे आज आणि ती एक्सेप्ट करायची. मला फॉलो बटन दिला फेसबुकने लग्नानंतर, म्हटलं अरे काय. पण मी बिहाइंड द कॅमेरा म्हणजे आय एम ऑलवेज बिहाइंड द सीन्स, तर मला ते एवढं खूप अटेन्शन थोडंसं अनकम्फर्टेबल होतं. म्हणजे तू हळूहळू आता हा तुझा पहिलाच आहे की कॅमेरा समोर आहेस, तू हळूहळू मग सांगशील या अँगलने नको त्या अँगलने घेऊया वगैरे. अगं त्याला एका सिनेमासाठी विचार ऑफर आली आहे. मी म्हणजे मी माझं धावधड आणलं म्हणलं नाही पण तू माझ्या समोर बसली होती आणि ती बोलली नाही म्हणतोय तू डायरेक्ट नाहीच बोलला तू. खूप 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 सुंदर गप्पा झाल्यात तुमच्याबरोबर आणि हा गुढीपाडवा खरंच खूप खऱ्या अर्थाने स्पेशल झालाय कारण तो तुझ्यासोबत सेलिब्रेट सुद्धा करता आलाय, तुझ्या नव्या फॅमिलीला भेटता आलाय, त्यांच्यासोबत गप्पा मारता आल्यात. जाता जाता अर्थातच आता मृण्मयीचे नवीन प्रोजेक्ट जे तुम्ही वाट बघत असाल त्याची, तर काय नवीन भेटीला येते आता? एक खूप ॲम्बिशियस प्रोजेक्ट आहे आमचा रुबिक्स क्यूब नावाचा, जो युरोपच्या बॅकड्रॉपवरती त्याचं सगळं शूटिंग झालेलं आहे आणि महेश मांजरेकरांनी दिग्दर्शित केलेला आहे. आणि नटसम्राट केल्यानंतर म्हणजे एक पूर्णपणे वेगळी कलाकृती आणि रुबिक्स क्यूबसारखा पुढचा सिनेमा करणं हा सुद्धा एक फरक पाहायला मिळेल. माझा आउट अँड आउट ग्लॅमरस रोल आहे ज्याच्यामध्ये मी जसं आतापर्यंत लोकांनी मला पाहिलेलं नाही आहे. तू जसं म्हणालीस की स्वप्नीलला सुद्धा आता ऑफर येत आहेत, सो नेक्स्ट फिल्म कदाचित काय मिळतील मृण्मयी आणि स्वप्नीलचीच बघायला मिळेल आपल्याला. आणि तुम्हाला माहिती आहे का मृण्मयी हळूहळू दिग्दर्शनात सुद्धा उतरणार आहे, सो पुन्हा घरचंच प्रोडक्शन होईल, मग घरचंच धाकटी बहीण माझी गाते त्यामुळे सगळं आपण ते पॅकेज फुल आणि मी कॅमेरा घेऊन पोहोचतो. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला काकू काका, तुम्हाला दोघांनाही नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा, तुम्हालाही तुमच्या चॅनललाही. येस थँक्यू, आणि इतका छान वेळ आमच्यासोबत घालवलात खरंच खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.